माणसाप्रमाणे बोलणारा पोपट तुम्ही अनेकदा पाहिला असेल, पण माणसाला हाक मारणारा कोंबडा कधी पाहिला का? सांगलीत चक्क असा एक कोंबडा आहे, विश्वास बसत नाही, चला तर मग तुम्हीच पहा। पाहिलं हाच तो सांगलीचा कोंबडा। सांगली जिल्ह्यातल्या आळसन गावात राहणारे लक्ष्मण मोहिते यांनी पाळलेला हा कोंबडा। गावातले सगळे लोक लक्ष्मण आजोबांना अण्णा अशा टोपण नावानं हाक मारतात। साधारण 15 दिवसांपूर्वी लक्ष्मण मोहितेंची बायको हंसाबाई हिनं या पाळलेल्या कोंबड्याला पकडलं। तेव्हा हा कोंबडा चक्क अण्णा अण्णा अशी हाक मारू लागला। आपल्या मालकाला अण्णा नावानं हाक मारणारा हा पाळीव कोंबडा सध्या सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय झालाय। आता कोंबडा झाला की तो दगडा मारायला सुरुवात, आणि हळ्या मारायला लागला, थोडी माणसं जमली, हळ्या मारायला लागला मोठ्यानं, मग माज जवळ दिला, पुन्हा शांत केला, त्याला पुन्हा बंद झाला। तो संध्याकाळी कोंबडा डालताना मी आधारला, ह्या डालग्यातनं त्या डालग्यात टाकायला धरला, तर ते लागला हळ्या मारायची असते, म्हणून आमच्या दोघांचं चाललं, कोंबडा बोलतोय कोंबडा बोलतोय म्हणून बुलतोय, तर सारखाच हळ्या मारायला लागला, तो अण्णा 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 करून शरी लागला बोलायला, मग तिथपासून बोलतोय या पंधरावडीत। आळसन गावातच नव्हे तर अवघ्या पंचक्रोशीत या कोंबड्यानं सगळ्यांनाच लळा लावलाय। हा बोलका कोंबडा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होतीये। अचानकच 15 दिवस झालं धरला, ते याकुरंदीकुरंद आमची चुलती ठेवायला गेली, तर ती स्वतः कोंबडा अण्णा अण्णा करून शनी वरडायला लागला, म्हणून मी इथं बाजूला शेजार राहिला असल्यामुळे प्रत्यक्ष बघायला आलो, तर खरोखरच सत्य परिस्थिती आहे। तर हा कोंबडा आम्ही इकूनही देणार नाही, तो जो आहे तोपर्यंत आम्ही त्याला जिवंतपणे सांभाळणार। सूर्य उजाडण्याआधी रोज सकाळी बांग देणारा कोंबडा सध्या अण्णा अण्णा म्हणतोय। उद्या तो मालकाची भाषा बोलायला लागला तर आश्चर्य वाटायला नको। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।